नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारं वार्तापत्र। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्यात आहे दिशा। कोरोना आजाराने अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली असली तरी शस्त्रांची स्पर्धा कायम असल्याचं चित्र आहे। मागील वर्षात जगभरात लष्करी खर्चात तब्बल 150 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। वर्ष 2019 तुलनेत या खर्चामध्ये 2.6% इतकी वाढ झाली आहे। स्टॉकहोम येथील इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालात हा दावा केला गेला आहे। या अहवालानुसार भारत हा जगातील 3रा सर्वाधिक सैन्य खर्च करणारा देश आहे। रशिया आणि ब्रिटन भारताच्या तुलनेत मागे आहेत। एका बाजूला भारताचे प्रधानमंत्री, गृहमंत्री कोरोनाचा कहर वाढत असताना गर्दी जमवून आपल्या बेजबाबदार असण्याचा पुरावा देत होते, तरीही प्रशासनाने त्यांच्याबद्दल अवाक्षरही काढले नाही। तर दुसरीकडे मास्कचा वापर अनिवार्य केल्यानंतर देखील मास्क न वापरल्यामुळे थायलंडचे प्रधानमंत्री जनरल प्रयुत चान ओ चा यांना थायलंड प्रशासनाने 14,270 रुपयांचा दंड ठोठावला आहे। आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सातत्याने भारतातील कोरोना स्थितीवर भाष्य केलं जात आहे। ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये कोरोना स्थिती हाताळण्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात आली। या टीकेवर भारताने नाराजी व्यक्त केली असून प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळेच शेकडोंचे प्राण वाचले असल्याचं भारताने म्हटलं आहे। भारताच्या नाराजीनंतरही ऑस्ट्रेलियाने आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं निदर्शनास आणून दिलं आहे। भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्या प्रवाशांची भारतात होणारी कोरोना चाचणी विश्वासार्ह किंवा अचूक नसल्याचं वक्तव्य वेस्ट ऑस्ट्रेलिया स्टेट प्रीमियर मार्क मॅकगोवन यांनी केलंय। ब्रिटनचे सुप्रसिद्ध टेलिव्हिजन पत्रकार पियर्स मॉर्गन यांनी IPL आयोजनावरून भारतावर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। भारतात सध्या दिवसाला 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत। याशिवाय मृत्यूचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। कोरोनाची एवढी मोठी लाट आली असतानाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत, उलट वेळोवेळी आपल्या बेजबाबदारपणाची साक्ष देत असल्याचं रोखठोक मत मॉर्गन यांनी व्यक्त केलं आहे। देशात कोरोना फैलावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावलं आहे। ही राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती नाही का, असा सवाल विचारत कोरोना लसींच्या वेगवेगळ्या किमतीवरूनही न्यायालयाने केंद्राची कानउघाडणी केली आहे। मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात अशा शब्दात फटकारल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उशिराचं शहाणपण दाखवलं आहे। 2 मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर आयोगाने बंदी आणली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही। देशातील आरोग्य व्यवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे। हरियाणा देखील याला अपवाद नाही, मात्र या परिस्थितीवर बोलताना हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी धक्कादायक विधान केलं आहे। हरियाणातील कोरोना स्थिती, मृतांचा आकडा, त्यातील लपवाछपी याबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आले, त्यावर ही वेळ आकड्यांवर लक्ष देण्याची नाही, आमच्या अकांड तांडवानं मेलेली माणसं जिवंत होणार नाहीत, असं असंवेदनशील वक्तव्य खट्टर यांनी केलं आहे। आपली चूक लक्षात येताच रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न खट्टर यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या शोध मोहिमेतून 6 ते 14 वर्ष वयोगटातील 25,002,004 मुले शाळाबाह्य असल्याचं आढळून आलं आहे। त्यापैकी 7,806 मुले कधीच शाळेत गेलेली नाहीत, तर 17,397 मुले अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। हा अहवाल तयार करण्यासाठी 1 मार्च ते 10 मार्च 2021 या कालावधीत औरंगाबाद, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती। भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर औषध आणल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे। अनेक निर्बंध असतानाही सुजय विखे यांनी हे औषध कोठून आणलं,
कोठे वितरित केले याची चौकशी करून हे काम बेकायदेशीररित्या झाल्याचं आढळून आल्यास साठा जप्त करून कारवाई व्हावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनीही फौजदारी याचिका दाखल केली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला जोडलेला वॉल लिंक झाल्यामुळे काही प्रमाणात ऑक्सिजन गळती झाल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये त्रिस्तरीय सुरक्षा असल्याने वेळीच वायुगळती लक्षात आली. त्यानुसार सुरक्षा यंत्रणेला पाचारण करण्यात आले. दुरुस्तीचं काम वेळी सुरू करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात सध्या परिस्थितीत 157 रुग्ण उपचार घेत आहेत. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा, अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.